नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिवस 15 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 हा पेपर आपण सोडवणार आहे. सेमी आणि मराठी माध्यमचे दोन्ही विद्यार्थी बघू शकतात. पहिल्यांदा आपल्याला नोटीस काय दिले त्यांनी की ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे सर्व सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. The number in brackets on the right indicate mark. उजव्या हाताला ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये जे नंबर्स लिहिलेले आहेत ते त्या प्रश्नाचे मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 1, मॅच द पेयर. ए साइडला दिले फिगर, दुसऱ्या साइडला दिले नेम ऑफ फिगर. चार फिगर दिलेले आहेत आणि त्यांची नावं आपल्याला ओळखायची आहेत. अगदी सोपं आहे. पहिली फिगर बघितली तर आपल्याला एक लाईन दिसते पण त्याला ऍरो म्हणजे बाणाची टोकं नाही आहे, म्हणजे ती लाईन सेगमेंट आहे. दुसरी जी फिगर दिली त्याला एकाच बाजूला बाणाचा टोक आहे, तो आहे रे म्हणजे किरण. पुढची जी फिगर आहे ते आपल्याला एक आयत दिसतोय, ते आहे प्रतल म्हणजे प्लेन. आणि चौथी जी फिगर आहे त्याला दोन्ही बाजूला ॲरोज म्हणजे बाणाची टोकं आहे, ती आहे लाईन म्हणजे रेषा. सोपं आहे बघा. पहिली आहे लाईन सेगमेंट रेषाखंड, दुसरा आहे रे म्हणजे किरण, तिसरं प्लेन म्हणजे प्रतल आणि चौथं लाईन म्हणजे रेषा. अशा पद्धतीने आपण समोर उत्तरं लिहून किंवा असे बाणांनी दाखवून सुद्धा उत्तरं लिहू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2, राईट अपोजिट नंबर ऑफ गिव्हन नंबर. तुम्हाला ज्या संख्या दिल्यात नंबर्स दिलेत तिच्या विरुद्ध नंबर्स लिहायचे. अगदी सोपं आहे. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह नंबर. धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन संख्या. पहिला नंबर आहे -48 -48. वजा म्हणणं म्हणते आपण त्याला ऋण म्हणलं तर जास्त चांगलं वाटतं. -48 त्याचा अपोजिट येणार +48, धन 48. दुसरा नंबर दिलाय, पेपरमध्ये आपल्याला फक्त 15 लिहिले. फक्त ज्यावेळेस एखादी संख्या असते त्याच्यामागे चिन्ह नसतं त्यावेळेस त्याच्यामागे धन चिन्ह असत आणि त्याच्यामुळे त्याचा अपोजिट नंबर झाला -15. तिसरा नंबर आहे -99 -99. त्याचा अपोजिट नंबर आला धन 99 +99. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ऍज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर. आताच आपल्याला कळलं की चिन्हावरून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स ओळखू शकतो. निगेटिव्ह नंबर्सला मायनस साईन दिलेला असतं आणि पॉझिटिव्ह नंबर्सला साईन नसतं. पण तिथं असतंच ते पॉझिटिव्ह साईन, आपण ते लिहायची गरज नसते. म्हणून उत्तर अगदी सोपं आहे बघा. आन्सर पॉझिटिव्ह नंबर 9, 23. कॉमा द्यायचा आहे कारण दोन वेगवेगळ्या नंबर्स आहेत हे आपल्याला सांगायचे. निगेटिव्ह नंबर्स कोणकोणते आहेत? -5, -2. बघा अतिशय सोपा प्रश्न होता हा. प्रश्न चौथा, तिसऱ्यातला दुसरा, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन. नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. संख्या रेषावरती धन आणि ऋण दोन्ही संख्या असतात. पण आता इथे आपल्याला सगळीकडे धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स दाखवायचे आहेत. म्हणून आपण संख्या रेषा 0 पासून सुरू केलेली आहे. 0 to 1 याच्यामध्ये त्याचे टोटल 10 भाग पडतात. त्यातल्या 5व्या भागाची लाईन आपण थोडी मोठी दाखवली. प्रत्येक छोटी छोटी लाईन आहे त्याला पण काही अर्थ आहे. ते 0च्या पुढची लाईन किती आहे? 0.1. आणि म्हणून 0.1 दाखवताना 0च्या पुढची छोटी 8वी रेषा आपण घेतली, त्याची झाली 0.8. आता 1.9. 1.9 म्हणजे 1 आणि 2 मध्ये 1च्या पुढची 9वी रेषा, छोटी 9वी रेषा म्हणजे 1.9. पुढे त्यांनी दिले 3.5 म्हणजे 3च्या पुढची 5वी रेषा बदली, म्हणून ती झाली 3.5. आणि 4.2 आता तर आपोआप तुम्हाला येईल, 4च्या पुढची दुसरी छोटी रेषा म्हणजे 4.2. संख्या रेषेवरती हे संख्या कशा दाखवायच्या हे आपण आता शिकलो. त्याच्यानंतरचा प्रश्न ऍड म्हणजे मिळवा.
पहिला प्रश्न आहे 9 प्लस इन ब्रॅकेट मायनस 4. आता ज्यास ब्रॅकेट मध्ये संख्या असते त्यास ब्रॅकेट मधलं साइन म्हणजे चिन्ह आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं साइन म्हणजे चिन्हाचा गुणाकार होतो. मायनस मल्टीप्लाय प्लस इज इक्वल टू मायनस, म्हणजे धन गुणिले ऋण बरोबर ऋण. म्हणून 9 प्लस इन ब्रॅकेट मायनस 4 इज कन्वर्टेड इन टू 9 मायनस 4. 9 मायनस 4 9 वजा 4, 9 आणि 4 केले उरले 5, उत्तर आलं आपलं 5. तुम्ही जर इथे बेरीज केली तर मात्र तुमचं उत्तर चुकणार आहे. आपल्याला चिन्हाकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण बेरीज आहे, त्याच्यामध्ये मात्र 5 1/2 प्लस 3 2/5 याची ऍडिशन करायची. आता याच्यामध्ये आपल्याला त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. तर आता आपण काय केलं, इथे 2 ने म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे पहिल्याच्या 2 त्याने आपण होल नंबर 5 ला गुणलं आणि त्याच्यामध्ये न्युमरेटर ऍड केला. ठीक आहे, त्याचं उत्तर किती आलं इकडे 5 × 10 + 1 = 11 म्हणजे 11/2 11/2. त्याच पद्धतीने पुढच्या याच्यामध्ये डेसिमल जो 5 आहे त्याने आपण होल नंबर 3 ला गुणलं, मग 5 × 3 त्याच्यामध्ये न्युमरेटर मिळवला, अंश मिळवला, म्हणजे 5 × 3 = 2. 5 × 3 = 15 + 2 = 17 / 5. आता असं केल्यानंतर आपल्याला कळलं की अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला, फ्रॅक्शनची ऍडिशन. त्यातला महत्वाचा नियम काय आहे की त्याचे डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे, छेद समान पाहिजे. आपण छेद समान करून घेतले, छेद समान करून घेताना काय केलं आपण की पहिल्या फ्रॅक्शनला पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी गुणलं, छेदाने गुणलं, कुठे दोन्हीकडे न्युमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण, अंशाला पण आणि छेदाला पण. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं फक्त स्वरूप बदलतं, छेद समान होतो पण आपल्या फ्रॅक्शनशी म्हणजे अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्या डिनॉमिनेटरनी गुणलंय, कुठे गुणलंय दोन्हीकडे न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. आता काय झालं, 17/2 / 5/2 किंवा छेद असं पण म्हणतो आपण, म्हणजे 17 × 2 / 5 × 2. आता मल्टिप्लिकेशन करून घेतलं, गुणाकार करून घेतला, 55 5 × 10 मध्ये प्लस साईन होत ते दिलं, परत पुढे गुणाकार केला 17 × 34 5 × 10. बघा काय झालंय, आपला छेद समान झाला, डिनॉमिनेटर इक्वल झालं. आता आपला पुढचा नियम काय आहे, समान छेद असेल तो तसाच राहायचा, त्याची बेरीज करायची नाही आणि फक्त अंशाची म्हणजे न्युमरेटरची बेरीज करायची. मग आता सोपं काम झालं, 55 + 34 त्याची बेरीज झाली 89/10 89/10. त्याचं आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो आणि असं जरी उत्तर दिलं तरी ते बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, कन्वर्ट गिवन फ्रॅक्शन इन टू डेसिमल फ्रॅक्शन. आता त्याचं काय करायचं आपल्याला, तर अंश आणि छेदाच्या रूपात आहे, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या रूपात आहे, तर त्याचं आपण डेसिमल पॉइंट मध्ये रूपांतर करायचे. ठीक आहे, मग त्याला एक सोपा भाग काय, तर एक तुम्ही त्या छेदाने अंशाला भाग द्या, हा डिनॉमिनेटरनी न्युमरेटरला भाग द्या, उभा भागाकार करा व्यवस्थित आणि मग त्याचं उत्तर आपल्याला मिळालंय 0.9. तर 40 ही मोठी संख्या आहे, 36 भाग जात नाही आणि मग आपण वर्ण अजून एक 0 घ्यायचा असल्यावर डेसिमल पॉइंट देतो. डेसिमल पॉइंट दिला की आपल्याला 36 म्हणजे 36 × 36 = 0 आले आणि मग 40 टेबलमध्ये 49 × 36 = 0 360 आहे आणि तिथे आपल्याला पूर्ण भाग गेलेला आहे. पूर्ण भाग गेल्यामुळे आपलं उत्तर आलं 0.9. पुढचंच आहे 9/8. आता 9/8 आता 8 ने 9 ला भाग द्यायचा, डिनॉमिनेटर 8 आहे त्यांनी न्युमरेटर 9 ला भाग द्यायचा.
भाग देताना पाहिला आपण की आठ आठ भाग गेला एक उरला, पण आपल्याला शून्य येईपर्यंत भाग द्यायचा, आपल्याला रिमाइंडर किंवा बाकी काही ठेवायचे नाहीये. आणि म्हणून आपण डेसिमल पॉइंट दिल्यावर झिरो घेतलं आणि असा भाग देत देत आपण बघितलं की आपल्याला 1.125 आन्सर मिळालेलं आहे. भागाकाराची प्रॅक्टिस केली की आपल्याला हे सोपं पडेल. आता प्रश्न पाचवा, क्वेश्चन नंबर 5 सोडवतोय आता आपण. क्वेश्चन आहे, युजिंग प्रॉपर ऑब्जेक्ट फ्रॉम कंपास बॉक्स ड्रॉ अ 60° अँगल अँड बायसेक्ट इट. आपल्या कंपास मध्ये स्केल घ्यायचे, आपल्याला प्रोट्रॅक्टर घ्यायचे आणि कंपास घ्यायचे, पेन्सिल घ्यायची आहे आणि आपण पहिल्यांदा 60° अँगल ड्रॉ करायचा आहे. कसा करायचा आहे? स्केलच्या सहाय्याने पहिल्यांदा एक रे काढा, रेचं नाव द्या बी आणि सी. बी पॉइंटला प्रोट्रॅक्टर ऍडजस्ट करा, प्रोट्रॅक्टरची झिरो लाईन बी सी वर आली पाहिजे. आता इकडून 0° पासून सुरू करा, तिथे 60° तर तुम्हाला स्केल दिसेल, तिथे खोल करून घ्या. म्हणजे आपला 60° अँगलचा आपण माप घेतलं. आता बी वरनं त्या पॉइंट मधून एक परत रे काढा, त्याला नाव द्या ए. म्हणजे आपला अँगल ए बी सी 60° तयार झालेला आहे. आता कंपास घ्या, कंपासला एका बाजूला आपण पेन्सिल सोडलेली असते, त्याचं लोखंडी टोक बी वर ठेवा आणि अंदाजे दोन्ही अँगलच्या साईज मधून एक आर्क काढा. त्या आर्कला नाव देऊया आपण पी आणि क्यू. परत कंपास हातामध्ये घ्या, लोखंडी टोक पी वर ठेवा आणि अंदाजे शून्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं पी क्यू पेक्षा आणि एक आर्क काढायचा. तसाच आर्क आपण क्यू वरनं काढायचा. आता पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने जो आर्क आहे त्याचा पॉइंट आहे आर, तर बी आणि आर मधून आपण एक रे काढायचा. अशा प्रकारे आपण 60° अँगल बायसेक्ट केला. आता प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण तयार झालेल्या अँगल्स, दोन अँगल्स तयार झाले ए बी आर आणि अँगल आर बी सी, ते आपण जर मोजले तर आपल्याला 30° अँगल आहे हे समजतं.